हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे, कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे. आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली, माझ्या आमच्या मित्रपक्षाकडनंही काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही. राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते, परंतु कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पार्टीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काट्याची टक्कर या ठिकाणी झाली. नाहीतर मी एवढी प्रचंड कामे केली की ॲम्ब्युलन्सपासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळं इतकं मी विकास या शहराचा केला, पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यांनी रुकला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाश झाला असता, कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर ही सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती. आणि त्याच्यामुळे काहीशा फरकाने का होईना, शेवटी विजय महत्त्वाचा आहे. एका मताने विजय असला काय, लाखाने असला काय, शेवटी विजय जो जिंकला तो सिकंदर असतो. त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे.